प्रश्न थोडंस थांबवते. एक आणखी मोठी बातमी अशी आली आहे की शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा हे हरवलेले आहेत अशी तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्या मुलानं सुद्धा सकाळपासून म्हटलेलं आहे की माझ्या वडिलांशी माझा संपर्क होत नाही, ते कुठे आहेत कुणालाच माहिती नाही. या राजकीय नाट्यामुळे त्यांचे कुटुंबीय मोठ्या चिंतेत आहेत आणि त्यामुळे ऑफिशियली पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे की आमदार दौलत दरोडा हे हरवले आहेत, ते मिसिंग आहेत. हे सगळं नाट्य कुठे जाणार हे कुणालाच माहिती नाही. शहापूरचे स्थानिक आमदार हरवल्याची तक्रार दाखल केली आहे, याबाबत काय सांगाल तुम्ही? सकाळपासून टीव्हीवर न्यूज त्या ठिकाणी बघतोय. त्या ठिकाणी गेले 4-5 आमदार बेपत्ता आहेत, त्यामध्ये शहापूरचे विद्यमान आमदार दौलत दरोडा हे सुद्धा त्या ठिकाणी त्यांचा शोध मोहीम सुरू आहे. त्याच्या मुलांचाही स्टेटमेंट या ठिकाणी आपण ऐकलं असेल की त्यांचाही संपर्क होत नाही. त्यांचं कुटुंबही तणावात आले आहे आणि म्हणून ज्या 75,000 जनतेने ज्यांच्यावर विश्वास टाकून या ठिकाणी मतदान केलं, त्यांना निवडून दिलं आहे, त्या लोकांची अपेक्षा आहे. इथली शेतकरी आमचा संभ्रमात आहे, तो त्या ठिकाणी नुकसान भरपाई त्यांना मिळाली पाहिजे, पीक विमा मिळाला पाहिजे. हे काम स्थानिक लोकप्रतिनिधी आमदार असतं आहे, कारण मी आमदार होतो, मलाही माहिती आहे मतदारसंघाचे काय काय प्रश्न असतात. आणि म्हणून जनता चिंतित आहे, कुटुंब चिंतित आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक या मतदारसंघाचा माजी आमदार म्हणून सर्व मतदारांच्या सोबत सर्व कार्यकर्त्यांसोबत या ठिकाणी आम्ही पोलिसांना तक्रार या ठिकाणी दाखल केलेली आहे की स्थानिक आमदार गेले सकाळपासून न्यूजवरची बातम्या चालू आहेत की त्यांना तत्काळ शोध मोहीम त्या ठिकाणी करावी आणि त्यांना मतदारसंघासाठी उपलब्ध करून त्यांना शोधावे असं या आशयाचं पत्र या ठिकाणी आम्ही तक्रार दाखल केलेली आहे. सर, दौलत दरोडा हरवलेले आहेत अशी तक्रार दाखल झाली आहे. त्यांच्या मुलाशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूया. राष्ट्रवादीचे आमदार दौलत दरोडा हे त्यांचा संपर्क होऊ शकत नाही आणि त्यांचा मुलगा हा चिंतेत आहे आणि इथे तो आलेला आहे. कारण सांगू शकेल वडिलांबरोबर शेवटचा संपर्क कधी आहे? जेव्हा आम्ही धनंजय मुंडेंच्या बंगल्यावरपर्यंत पोहोचलो तेव्हा आम्ही दोघं एकत्र होतो. त्यांना मी धनंजय मुंडेंपर्यंत त्या बंगल्यापर्यंत नेऊन सोडलं, त्यानंतर ते एका गाडीमध्ये बसून निघून गेले तर मीही त्यांच्या गाडीच्या मागे मागे गेलो. तर राजभवनापर्यंत त्यांनी मला नंतर आतमध्ये एंट्री न भेटल्यामुळे मी बाहेर थांबलो. वडिलांना काय फोन आलेला की फोन आला होता की अजितदादांनी बोलवलेला आहे तुम्ही याल. आम्ही सगळे त्या तयारीतच आलो होतो की रात्री 11:30-12 दरम्यान फोन आला. आम्ही रात्री 2:30 इथे मुंबईमध्ये टच झालो होतो. त्यानंतर काही कॉन्टॅक्ट वगैरे नाही झाला आणि म्हणजे अजितदादांची काही कॉन्टॅक्ट वगैरे मला त्यांच्याशी माहिती नाही आहे की पप्पांचं त्यांच्याशी काय बोलणं वगैरे झालेलं आहे ते नाही माहिती आहे, बट कॉन्टॅक्ट होत नाही आहे माझा तिकडे. काय वडिलांशी शेवटचं कधी बोलणं झालं? राजभवनानंतर गेल्यानंतर काय? राजभवनामध्ये गेल्यानंतर त्यांच्याशी जसं न्यूजवरती आलं ट्विट केलं, मोठ्या साहेबांनी जसं ट्विट केलं की माझा अजितदादांना पाठिंबा नाही असं ट्विट केलं, त्यानंतर मी लगेचच त्यांना मेसेज टाईप केला की पप्पा शरद पवारांना पाठिंबा नाही आहे असं ते बोलत आहेत. आपण हा मेसेज बघू शकाल ज्यामध्ये स्पष्ट म्हटलं आहे की त्यांच्या मुलाने दौलत दरोडा यांना मेसेज केलेला आहे की शरद पवार यांचा पाठिंबा नाही आहे असं स्पष्ट केलंय आणि म्हणून त्यांच्या मुलाने त्यांना संपर्क केला. यानंतर काही त्यांचा? मी त्यांना फोन केला की ठीक आहे मी बाहेर आल्यावरती फोन करतो तुला आणि ठीक आहे करतो असं हे करून त्यानंतर माझा कॉन्टॅक्ट झालेला नाही आहे. किती तास झाले संपर्क नव्हता? एक 9:30 नंतर नाही, एक 10:30 नंतर वगैरे. काय घरच्यांशी बाकी कोणाशी बोलणं झालेलं आहे? घरी आई माहिती नाहीये कारण की मी बाहेरच थांबलो होतो की मला काही माहिती नाही. मग व्हॉट्सअपचा फोन आला आणि मी पटकन मग इकडे आलो, तिथपर्यंत तिथेच थांबलो होतो की नाही येतील बाहेर. तुला स्वतःला दिसले ते राजभवनात बाहेर पडताना? नाही, मी नंतर आकाशवाणीमध्ये गेलो होतो तर काही मला आयडिया नाहीये नंतर ते. पण मग आता एबीपी माझ्याच्या माध्यमातून वडिलांना काय तुम्ही सांगाल, काय आवाहन कराल? परत शरद पवार साहेबांकडे या. काय सांगाल? 2 मिनिट काय सांगू आता मला? काही सुचत नाहीये कारण की अशी परिस्थिती आमच्यावरती पहिल्यांदा आलेली आहे. आम्ही पहिले आम्ही पहिले शिवसेनेत होतो आणि आम्हाला शिवसेनेतून तिकीट न दिल्या कारणामुळे आम्ही नाराजी व्यक्त न करता पण आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि राष्ट्रवादीमध्ये असताना आम्हाला शिवसेनेही सपोर्ट केला, बीजेपीनेही सपोर्ट केला, जे मी ओपनली आता सांगू शकतो तुम्हाला. कारण की आमच्या जेव्हा डिक्लेअर झालं सीट तेव्हा आमच्या रॅलीमध्ये दिघे साहेबांचाही फोटो होता, बाळासाहेबांचाही फोटो होता आणि शरद पवारांचाही फोटो होता, मोठ्या साहेबांचाही फोटो होता. हे आमच्या रॅलीचे फोटो आमच्या माझ्याकडे आत्ताही आहेत. तर आम्ही सगळ्यांच्या जोडीला होतो. आता आमच्या जनतेलाही मान्य नाही, आमच्या तालुक्यामधले सर्व जिल्हाप्रमुख झाले, राष्ट्रवादीचे जेवढेही कार्यकर्ते ते मला फोन करतायत, मला विचारतायत की काय भूमिका आहे. आता मला माहिती नाही त्यांची भूमिका काय आहे पण माझा कॉन्टॅक्ट होत नसल्यामुळे मला कळत नाही आहे. तुला काय वाटतंय?
की पवार साहेबांवर राहायचं की अजित दादांवर मोठ्या साहेबांजोटी. तुला असं वाटतं राष्ट्रवादी बरोबरच राहावं भाजपला पाठिंबा देणं चूक आहे? आता ते मला नाही माहिती. पवार आम्ही पवार साहेबांच्या जोडीला राहू. पण काय सांगायचं तुमचे बाबा हे बघत असतील तर बाबांना काय सांगाल? आपण मोठ्या साहेबांच्या जोडीलाच राहू. आपण मोठ्या साहेबांनीच आपल्याला मोठे केले. पहिले बाळासाहेब होते आता मोठे साहेब आहेत. तर आपण बघितलं करण दरोडा हे आमदार दौलत दरोडा यांचे पुत्र आहेत ज्यांनी एबीपी माझ्याच्या माध्यमातून हे स्पष्ट विधान केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे आपल्या वडिलांना की आपल्याला मोठं केलं आहे शरद पवारांनी आपण त्यांच्या बरोबरच राहिलं पाहिजे. अगदी त्यांनी मेसेज देखील दाखवला की त्यांनी शेवटचा संपर्क केला आपल्या वडिलांना सांगितलेलं आहे की शरद पवारांचा पाठिंबा नाही आहे.